ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आदिवासी समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मध्यस्थीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यातील सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवावी व ती सेवा नागरिकांना घरपोच मिळावी या गोष्टींकरिता संस्थेने पुढाकार घेतला आहे। संस्थेचे कामकाज शहापूर तालुक्यातील 50-55 ग्रामपंचायत हद्दीत चालू असून संस्थेच्या सभासदांना आवश्यक शासकीय सेवा सुविधांची माहिती व त्यासाठी आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही बांधील राहू असे मत संस्थेचे अध्यक्ष निखिल मुंडुळा यांनी व्यक्त केले आहे। या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य सुभाष हरड, पंचायत समिती सदस्य तथा संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ वाघ, किनवली विभागाचे दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार श्यामकांत पतंगराव, नवनिर्माण फाउंडेशनचे राजेश घागस, धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे गणेश चौधरी तथा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष निखिल मुंडुळा व त्यांचे संचालक मंडळ, त्याचबरोबर अखिल भारतीय स्वयंसहाय्यता संघाचे संस्थापक नयन जाधव, अध्यक्ष गुरुनाथ उगडा व सहकारी, त्याचबरोबर विविध ग्रामपंचायत हद्दीतील गाव विकास केंद्रचालक संस्थेचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर संदीप नाटकरे, सहाय्यक प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर विठ्ठल सूर्यवंशी व संस्थेचे कर्मचारी वर्ग, याचबरोबर नवी मुंबई विभागाचे कुमार शिरावले व त्यांची टीम देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गवे खरेडकर सर यांनी केले तर आभार रवींद्र हरड सर यांनी मानले।